एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी फोन करून मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी 24 तासच्या ब्लॅक अँड व्हाईट या खास कार्यक्रमातल्या मुलाखतीत केलाय. फडणवीसांनी त्यावेळच्या घडामोडींबाबत नेमकं काय सांगितलंय ऐकूया. मुळात ज्या वेळेला तुम्ही शिंदे सुरत मार्गे आपल्या आमदारांना घेऊन गुवाहाटीकडे निघाले त्यावेळेला आम्ही ऐकून आहोत की उद्धव ठाकरेंनी तुम्हाला संपर्क केला होता की झालं ते झालं आम्ही तुमच्याबरोबर येतो आता विस्कटणार नाही एवढं बघा. तर त्यावेळेला तुम्ही नकार दिला असं ते सांगतात की नाही तर दिल्लीत बोला असं सांगितलं होतं तुम्ही. नाही असं आहे की संपर्क तर झालाच होता. ओके. त्याच्यानंतरही झाला होता पण त्यावेळी मी असं उत्तर दिलं की आम्ही आता खूप पुढे निघून गेलो आहे. या क्षणी म्हणजे मला असंही सांगण्यात आलं की जाऊ दे आता जे झालं ते झालं तुम्ही मुख्यमंत्री व्हा. त्यावेळेस मी खूप स्पष्टपणे सांगितलं की आता ती वेळ गेली आहे. मी धोका देणाऱ्यांपैकी नाही आहे. आता हे लोक आमच्यासोबत आले आहेत त्यांना तोंडघाशी आम्ही पडू शकत नाही. ते लोक बाहेर निघाल्यानंतर आणि त्यांनी आम्हाला संपर्क केल्यानंतर त्यांना तोंडघाशी पडणं हे आमच्या राजकारणात बसत नाही त्यामुळे मी त्याला नकार दिला. आणि लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास.